नमस्कार मित्रांनो, आज मी तुमचं स्वागत करीत आहे स्टडी इन यूके सीरीज मध्ये। आपल्या मनात विदेशातील शिक्षण संबंधित काही प्रश्न असेल तर ती वर गेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकतात। यूकेला अभ्यासासाठी का निवडावे? तुम्ही यूके मध्ये मास्टर डिग्री एका वर्षात करू शकतात आणि 2 वर्षाचे स्टे बॅक ऑप्शन मिळतो। यूके मध्ये शिकण्यासाठी कुठल्या टेस्ट घेतल्या पाहिजे? यूके मध्ये शिकण्यासाठी तुम्ही इंग्लिश प्रोफिशिएंसी टेस्ट IELTS देऊ शकता। बरेच यूके युनिव्हर्सिटी मध्ये IELTS ची रिक्वायरमेंट 6.5 ओव्हरऑल, नो बँड लेस देन 6। यूके मध्ये पॉप्युलर जॉब इंडस्ट्रीज कोणत्या? फायनान्स, बिझनेस, इंजिनिअरिंग, सायन्स, ह्युमॅनिटीज, कन्स्ट्रक्शन, आर्ट्स, अजून बरीच काही लोकप्रिय इंडस्ट्री क्षेत्र आहे। यूके मध्ये शिक्षण घेण्यासाठी किती खर्च येतो? यूके मध्ये ट्यूशन फीस तुमच्या युनिव्हर्सिटी आणि कोर्स प्रमाणे वेगवेगळे असू शकते। साधारण तुमची ट्यूशन फीस 10 ते 18 लाख पर्यंत असू शकते। यूके मध्ये 1 वर्षाचा लिव्हिंग एक्सपेन्स म्हणजे खाणं फिरणं, त्या खर्च £10,000 आसपास असू शकतो। तसेच इंडियन करन्सीमध्ये अराउंड 10 लाख लिव्हिंग एक्सपेन्स असू शकतो। यूके मध्ये शिकण्यासाठी कोणते कोर्स पॉप्युलर आहेत? बिझनेस मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सोशल सायन्स, आर्ट्स, ह्युमॅनिटीज, मीडिया अँड कम्युनिकेशन, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, असे सर्वे कोर्स उपलब्ध आहेत। इन यूके यू कॅन वर्क पार्ट टाइम 20 आवर्स पर वीक। आठवड्यातून तुम्ही पार्ट टाइम 20 तास काम करू शकता। यूके मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वर्क विजा किती असतो? यूके मध्ये शिक्षण झाल्यानंतर 2 वर्षाचा वर्क विजा परमिट असतो। सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे यूके मध्ये मास्टर पदवीसाठी 3 वर्षाचे बॅचलर स्वीकारले जातात। बरेच इंडियन बॅचलर डिग्री 3 वर्षाचे असतात, त्यामुळे यूके स्टडी एज्युकेशन सुटेबल आहे। यूके मध्ये उत्तम प्रकारचे संशोधन सुविधा आणि इन्फ्रास्ट्रक्चर येथील युनिव्हर्सिटी आपल्याला अनुभवायला मिळते। यूके मध्ये शिकण्यासाठी गॅदरिंगचे एक्सपर्ट तुम्हाला योग्य मार्गदर्शन देतील। युनिव्हर्सिटी सिलेक्शन, डॉक्युमेंटेशन, ॲडमिशन, व्हिसा प्रोसेस, एज्युकेशन लोन, असे सर्व सहकार्य मिळेल। तुम्हाला यूकेमध्ये शिकायचं असेल तर थेट आम्हाला संपर्क करा। आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला दिले गेल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल। तसेच तुम्ही आम्ही कमेंट सेक्शनमध्ये काही डाऊट असेल तुम्ही विचारू शकता। प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल।